हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झाला होता। मात्र आता शिंदे फडणवीस सरकारनं संभाजी महाराजांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या, त्यात सरकारकडून छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्य रक्षक असाच उल्लेख करण्यात आलाय। शिंदे फडणवीस सरकारकडून अधिकृत पुरवणी मागण्यांमध्ये धर्मवीर ऐवजी स्वराज्य रक्षक असा उल्लेख केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो, काही जण धर्मवीर म्हणतात। राजे धर्मवीर नव्हते, कधी छत्रपती संभाजी राजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही। शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच्यामुळे काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर धर्मवीर। लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असताना किंवा निर्णय घेत असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करावा। खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माकरता छत्रपती संभाजी महाराज लढले, आणि ते जर नसते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते, तर या महाराष्ट्रामध्ये हिंदू उरले नसते। त्यामुळे ते धर्मवीर आहेतच, त्यांना धर्मवीर नाही असं म्हणणं हा द्रोह आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे